आचार्य साहबांच जन्मी स्वागत। लोकांच प्रेम आपुलकी आपण सर्व जण इथं बघताय। हा प्रचंड असा मोठा हार घालून केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेबांचा त्यातले सुंदर शिक्षण क्रांती संघटनेचे सुजय कागज आणि त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे। त्याचबरोबर किशोरी पेडणेकर काय बोलले मला माहित नाही, पण त्या आपलं फेसबुक लाईव्ह आहे जन आशीर्वाद यात्रा, त्यांनी जर बघितलं असतं तर असं वक्तव्य त्यांनी केलं नसतं। त्यांनी केलं असेल तर आता शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। जनतेने आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात, आज पाऊस आहे, या पावसामध्ये पावसाची आणि हवेची सुनामी असते, परंतु आज जनतेची सुनामी आहे। केवढं मोठं प्रचंड प्रेम देशाच्या प्रधानमंत्र्यांवर जनतेचं आहे। एक हाक दिली प्रधानमंत्र्यांनी, जन आशीर्वाद यात्रा काढा, आणि आशीर्वाद यात्रेला मी आशीर्वाद घ्यायला निघालो आणि सगळे लोक रस्त्यावर येऊन मोदीजींच्या एका शब्दासाठी आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर यायला लागले। आता ह्या आशीर्वादात त्यांना आक्रोश दिसत असेल तर ज्याचा त्याचा समजाचा प्रश्न आहे। काही प्रमाणात कुठे कुठे असं झालं नाही झालं असं मी काही दावा करणार नाही, लोकांनी ते करू नये। सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीतले सरकारचे जे निर्बंध आहेत त्या सगळ्या निर्बंधांचं पालन करून जन आशीर्वाद यात्रेमध्ये लोकांनी सहभागी झालं पाहिजे। पण अतिउत्साही काही लोक असतात, त्याला गालबोट लावण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात, त्याला आपण काय करू शकतो। आता जन आशीर्वाद यात्रा तर आम्ही आता काढली, मागच्या 2 वर्षापासून भिवंडीत कोणी मास्क लावत नाही, सरकारने नियमावली केली, काय कारवाई केली? एकावर जरी कोणावर कारवाई झाली का? सरकारने जे निर्बंध लावले त्याचं पालन जर भिवंडीत होत नसेल, सरकारने तेव्हाच कारवाई केली असती, तर आज सगळ्या लोकांनी निर्बंध आपोआप पाळले असते। खरं तर सरकारने गुन्हे दाखल करायला नको आहेत। मी आपल्याला सांगतो की गेल्या 15 ऑगस्टपासून सरकारने निर्बंध शिथिल केले, आणि शिथिल केली म्हणजे बाहेर तुमचा कार्यक्रम असेल तर 200 माणसं तुम्ही जमा करायला परवानगी दिली आहे। आम्ही एका ठिकाणी काही 10-20 हजार लोक जमवली नाहीत, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, तिथं कुठे 50 असतात, कुठे 100 असतात, कुठे 150 असतात, कुठे 200 असतात। एखाद्या ठिकाणी असं झालं असेल 200 ऐवजी 500 झाले असतील, पण तेवढ्यावरून गुन्हे दाखल करणं हे उचित नाही। हे कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्हे दाखल केलेले आहेत। परंतु मधल्या काळामध्ये सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, हे महाविकास आघाडी त्यांनी नाव दिलेलं आहे, आणि इथून काँग्रेसला सगळ्यात जास्त मतं मिळतात। शिवसेनेचे नगरसेवक आहेत, दोन्ही पक्ष सत्तेत आहेत, राष्ट्रवादी इथे आहे, तिन्ही पक्ष मिळून आम्ही तर 54 रस्ते मंजूर करून आणले, त्यातले 17 झाले, यांनी 7 रुपये तरी आणलेत का 2 वर्षात? ह्याचा कधी प्रश्न आपण विचारला का त्या सरकारच्या लोकप्रतिनिधींना इथल्या? थोडंसं BJP कडेच बघण्यापेक्षा सरकारमध्ये असलेल्या लोकांना, पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजेत की रस्त्यांची कामं का ह्याला स्टे दिलं, हा स्टे का उठत नाही? भिवंडीच्या जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत, राज्याच्या सरकारपर्यंत पोचवा। तो पोचवला की आपोआप रस्त्यांची कामं होतील, आम्ही तर मंजूर केलेले टेंडरच काढायचे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम करण्याची संधी भिवंडीच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने मिळाली, आणि म्हणून सगळ्यात आधी प्रधानमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे
की आधी जाऊन जनतेचा आशीर्वाद घ्या। 16 तारखेपासून ही जन आशीर्वाद यात्रा सुरू झालेली आहे, ती आज चौथ्या दिवशी भिवंडी शहरात आलेली आहे। पहिल्या दिवसापासून आतापर्यंत प्रचंड असा प्रतिसाद भिवंडीमध्ये, तो तुम्ही बघत असाल ते वेड्यासारखा प्रतिसाद आहे। अशा पद्धतीने जनतेचा आशीर्वाद मी घेतलेला आहे आणि ह्या आशीर्वादातून प्रेरणा घेऊन निश्चितपणाने फक्त भिवंडी नाही, माझं उद्दिष्ट आता तर मी देशाचा मंत्री आहे आणि देशामध्ये 2.5 लाख ग्रामपंचायतीने 6 लाख गावांचा विकास करण्यासाठी माझ्या खात्याच्या माध्यमातून योजना आहेत। त्याचबरोबर माझ्या लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या महापालिका असतील, नगरपंचायती असतील, नगरपालिका असतील, वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या योजनांमधून यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे प्रस्ताव जातील त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून शहराचा विकास करण्यासाठी निश्चितपणाने मी प्रयत्न करीन। एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकन दबाना ना भूलें।